वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आज संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहर वाहतूक शाखा तसेच बिर्ला आय हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी नाशिक केअर सेंटर शताब्दी हॉस्पिटल यांच्या वतीने आज वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वाहतूक शाखेतील पोलिसांचे नेत्र तपासणी व विविध प्रकारच्या चाचण्या या प्रसंगी घेण्यात आल्या. दिवसभर सिग्नल असो किंवा मोठा रहदारीचा रस्ता असो, या ठिकाणी वाहतूक पोलिसांना मोठ्या प्रमाणात धूळ व प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नेहमी त्यांच्या डोळ्यांची तपासणी व आरोग्याची तपासणी केली जावी या हेतूने आज या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त सौ पौर्णिमा चौगुले, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी आदींच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन केले होते. या प्रसंगी वैभव चौधरी यांनी अधिक माहिती दिली. बिर्ला आय हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी विजन केअर अँड लॅसिक सेंटर व शताब्दी हॉस्पिटल व ओरोफिट डेंटल क्लिनिककडनं आज आम्हाला माननीय पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपायुक्त सौ चौगुले मॅडम आणि DCP मंगलसिंग सूर्यवंशी व ॲडमिनिस्ट्रेशन भोये सर यांच्यातर्फे आज आम्हाला पोलीस ट्राफिक कर्मचाऱ्यांसाठी वेलनेस कॅम्प अरेंज करण्याची आम्हाला एक परवानगी दिली, त्याबद्दल मी धन्यवाद. आज आम्हाला सगळं ट्राफिक कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभलेला आहे, सगळ्यात चांगला, आणि सगळ्यांचं पूर्ण आरोग्य तपासणी आज आम्ही इथे पूर्ण केली आहे. धन्यवाद. आरोग्य तपासणी शिबिर प्रसंगी डॉक्टर सागर चौधरी, डॉक्टर प्रशांत बिर्ला, डॉक्टर वैभव चौधरी, डॉक्टर युवाकांत चव्हाण, प्रज्ञा आहिरे, PI भोये, PI इनामदार आदी उपस्थित होते. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.